पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण हेही तितकंच खरं आहे की जो पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे. तर मला देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो तेव्हा तो पाऊस महापालिकेला विचारून पडतो का की किती पडावा? राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाची समर्थक अयोध्या पोळ पाटील ही तरुणी खूपच चर्चेत आहे. अयोध्या पोळ पाटील या शिवसेनेच्या सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अयोध्या पोळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. पावसाबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर अयोध्या यांनी टीका केली आहे. पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ झाली नाही, हे क्रेडिट आदित्य ठाकरेंचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही फडणवीसांच्या याच प्रतिक्रियेवर, तसेच अमृता फडणवीसांवरही अयोध्या पोळ यांनी निशाणा साधलाय. पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण हेही तितकंच खरं आहे की जो पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय. पण आपण जर बघितलं तर काल पडलेला पाऊस हा गेल्या 10 वर्षातला सगळा रेकॉर्ड म्हणून एका रात्रीत म्हणजे 24 तासात पडलेला हा सगळ्यात जास्त पाऊस आहे, आणि तो 100 वर्षातला जो रेकॉर्ड आहे त्याच्यात थोडा कमी आहे. आता इतका पाऊस पडल्यानंतर कुठेही आपण ज्यावेळेस पाण्याचा निचरा करण्याकरता स्ट्रॉंग वॉटर ड्रेन हे डिझाईन करतो त्यावेळी त्याचा विचार केलेला नसतो. आणि हे काही डिझाईन भाजपची सत्ता 5 वर्षापूर्वी आली तिथे, हे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन हे 40 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बनलेलं आहे. जय महाराष्ट्र सर्वांना. पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही असं वक्तव्य स्वयंघोषित अभ्यासू असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे. तर मला देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो तेव्हा तो पाऊस महापालिकेला विचारून पडतो का की किती पडावा? हा, की महापालिकेला असं वाटत असेल की आपण एवढा पाऊस पडावा की जेणेकरून अमृता फडणवीसनी असं करून एखादं ट्विट करावं, एखादी पोस्ट करावी आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी फोटो पोस्ट करत महापालिकेवरती ताशेरी ओढावीत असं पावसाला वाटत असेल, म्हणून पाऊस असं धोधो पडत असेल मुंबईमध्ये. उत्तर नक्की द्या मला ना, कधी महाराष्ट्राला उत्तर द्या. आणि मला देवेंद्र फडणवीसांना एक सांगायचं आहे, ते म्हणजे यावर्षी मुंबईमध्ये पावसामुळे मुंबईकरांची जी तारांबळ झाली नाही, जे त्यांना सगळं सोयीस्कर सोपस्कर झालं पावसाळ्यामध्ये, त्याचं सगळं क्रेडिट हे आदरणीय आदित्यजी यांना जातं. तर तुम्ही आदरणीय आदित्यजींना विचारू शकता की पुण्याची जी सगळी परिस्थिती आहे तर ती कशाप्रकारे हाताळली पाहिजे, जेणेकरून पुढे येणाऱ्या पावसामध्ये हा सगळा नागरिकांना त्रास होणार नाही. आदरणीय आदित्यजी खूप मोठ्या मनाचे आहेत, तर ते महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नक्कीच मदत करतील की नागरिकांना याचा त्रास नाही झाला पाहिजे. बघा, विचार करा. आणि हो, एकदा सगळ्यांना तुमच्या स्वयंघोषित नेत्यांना सांगा ना प्लीज की पुण्याच्या सगळ्या परिस्थितीवरती जी सगळी व्हिडिओ आहेत, सगळे जे फोटोज आहेत ते सगळे टाकून जरा पुण्याच्या महापालिकेला प्रश्न करायला, आणि तुमच्या सौभाग्यवतीला तिथला एखादा व्हिडिओ टाकून, एखादं गाणं, एखादी पोस्ट अशी करून टाकायला, एखादं गाणं पण त्यांना गायला सांगा प्लीज त्या पुण्याच्या परिस्थितीवरती. महाराष्ट्राला आवडेल बरं अमृताजींचं गाणं ऐकायला पावसाच्या परिस्थितीवरती पुण्याच्या.